ताज्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस प्राइम मराठी ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। नमस्कार, एस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। एका खेळाच्या गेम मध्ये सतीशला 50,000 रुपये मिळाले आणि याच पैशातून त्याने रात्रीच्या अंधारात पार्टी केली आणि या पार्टीमध्ये ज्या मित्राला घेऊन गेला त्याच मित्राने त्याचा घात केला आणि त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा चेंदामेंदा केला। येत्या काही दिवसांवर याचं लग्न देखील होतं। अवघ्या काही दिवसांवर लग्न आलेल्या तरुणाचा दगडाने ठेचून निर्गुणखोर करण्यात आल्याची घटना घडली आहे। सतीश बापू मिस्त्री वय 22 या मुलाचा मृतदेह वडिलांनी पाहताच त्यांनी हंबरडा फोडला आहे। खुनाच्या या घटनेनंतर तर्कवितर्कांना उधाण आले आहे। घटनेमागे नेमके कारण मात्र समजू शकले नाही। दरम्यान या प्रकरणी मैताच्या 4 मित्रांची चौकशी सुरू असल्याचे मोहाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांनी सांगितलं आहे। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मोहाडी शिवारात असलेल्या मेहबूब सुभानी टेकडीच्या पुढे एका काटेरी झुडपामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मोहाडी पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पथकाने धाव घेतली। दगडाने ठेचलेल्या आणि छिन्नविछिन्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह पडलेला होता। त्याच्या हातावर सतीश असे नाव गोंदलेले होते। बुधवारपासूनच मोहाडीतील एक तरुण बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल होती, त्यामुळे बेपत्ता असलेला तरुण हाच आहे का अशी शक्यता गृहीत धरून पोलिसांनी पालकांना घटनास्थळी बोलावले। त्यामुळे त्याच्या हातावर असलेल्या नावावरून त्याची ओळख पटली। सतीश बापू मिस्त्री वय 22 राहणार मोहाडी असे मयत तरुणाचे नाव आहे। गुरुवारी सकाळी बकऱ्या चरवायला गेलेल्या इस्माला एका तरुणाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत दिसून आला होता। या घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना कळवण्यात आली। तपासांती तरुणाची ओळख पटली। घटनास्थळावरून पोलिसांनी काही वस्तू जमा केलेल्या आहेत, त्यात बियरच्या 3 बाटल्या, प्लास्टिकचे 3 ग्लास। त्यामुळे याचा अर्थ सतीश यांनी आणखी 2 जणांबरोबर मिळून पार्टी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। या पार्टीत काहीतरी वादावरून त्याचा जीव कुणीतरी घेतला असावा अशी शक्यता देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे। तरुणाचे वडील बापू मिस्त्री यांनी तरुणाचा मृतदेह पाहताच मोठ्याने हंबरडा फोडला आणि यावेळी त्याला पाहून अनेक जण गहिवरून आले होते। त्याच्या प्राथमिक चौकशांती बऱ्याच बाबी समोर आल्यात। वास्तविक सतीशचे लग्न हे येत्या काही दिवसांवर आले होते। सतीश हा रिक्षा चालवत होता।